स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा, तासगाव तालुक्यातील मणेराजूर येथे मुस्लिम बांधवांनी केले हिंदू पार्थिवावर अंत्यसंस्कार। सामाजिक बांधिलकी जपत जमियत उलमाए हिंद तासगाव या मुस्लिम संघटनेचा पुढाकार। नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। देशात कोरोनानं थैमान घातलं आहे। या कोरोनाच्या साथीमध्ये कित्येकांनी आपले जीव गमावलेत। यामध्ये कोरोनाबरोबरच माणुसकीचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कित्येकांनी आपले आप्तस्वकीय गेल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याचा सुद्धा धारिष्ट किंबहुना माणुसकी दाखवली नाही। पण या सगळ्या गोष्टींना फाटा देत काही संघटना पुढे आल्या, काही लोक पुढे आली आणि या मृतदेहांच्यावरती अंत्यसंस्कार केले। अशीच एक घटना मणेराजुरी या गावात घडली आहे। मणेराजुरी गव्हाण रोड या पूर्व भागातील वस्तीवर एकाचे कोरोनाने घरीच निधन झाले। या मृत व्यक्तीच्या अंत्यविधीला भीतीने कोणीच यायला तयार नसल्याने या मुस्लिम संघटनेकडून माणुसकी राखत हिंदू रिवाजाप्रमाणे बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले। त्या वस्तीवर आधीच 2 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला होता, त्यामुळे लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण होते। त्यात हा तिसरा मृत्यू कोरोनाने झाल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही। अशा बिकट प्रसंगी इद्रिस मुल्ला यांनी जमियत उलमाए हिंद तासगाव यांच्याशी संपर्क साधला असता या संघटनेने अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला। आतापर्यंत 18 लोकांचा दफनविधी केलेला आहे, पण कधी अंत्यसंस्कार केलेला नव्हता। मात्र सामाजिक बांधिलकी जपत व कर्तव्य म्हणून सर्व जमियतचे कार्यकर्ते अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार झाले व 1 रुपयाही न घेता त्या मयत व्यक्तीचा अंत्यसंस्कार केला। फिसाक बारसकर, जमियत उलमा हिंद तालुका तासगाव अध्यक्ष। हमारी टीम है पूरी, जो हालात हमारे ऊपर आए हैं कोरोना के, उसके अंदर में जितने भी मैयत हो रहे हैं तो उसकी दफन विधि है वो पूरी टीम मिलकर कर अंजाम दे रही है। और इसी में 2 दिन पीछे हमारे मणेराजरी एक देहात से फोन आया था कि ऐसे एक मैयत हुई है हमारे हिंदू भाई की, तो हम पूरी जमात मिलकर हम वहाँ पहुँचे और शरीयत के अहाते में जो कुछ अंतिम संस्कार के हिसाब से करना पड़ता है हमने उसको अंजाम दिया। और अभी भी आगे भी जब भी ऐसी मुसीबत आए, अल्लाह न करे ऐसी मुसीबत आए, लेकिन जब भी ऐसा कुछ होगा तो इंशाल्लाह हम वहाँ पहुँचेंगे। तसेच मृताच्या कुटुंबियांना आधार देण्याचं कामही त्यांनी केलं। यामध्ये हाफिज इसहाक बारसकर, फैयाज मुजावर, सिद्दीकी मुल्ला, सलीम शेख, आरशद पठाण, अब्दुल बारसकर, अशफाक मुल्ला यांनी सहभाग व योगदान दिले आहे। तसेच या अंत्यविधीला मणेराजुरीचे अवधूत शिंदे, रोहित कलढोणे, मंगेश पवार, तसेच तासगावचे नगरसेवक बाळासो सावंत, इद्रिस मुल्ला, जाफर भाई मुजावर यांचे खूप मोहलाचे सहकार्य लाभले। एकीकडे कोरोनाने मृत झालेल्या आईच्या मृतदेहाचं काय करायचं ते करा म्हणणारे लोक आहेत, तर दुसरीकडे जमियत उलमाए हिंद तासगाव यासारखी संघटना आहे ज्यांनी एका हिंदूवर अंत्यसंस्कार केले, त्यामुळे अजूनही माणुसकी शिल्लक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज।